गरज नाही, कुणाकडे जायची गरज नाही, खरोखर हे करू शकतो आपण. सोप्या सोप्या गोष्टी असतात. आता साधं साधं सांगत होते मी तुम्हाला सगळ्या साध्या साध्या गोष्टी. बघा, डोकं दुखायला तरी सुद्धा आपण लगेच मेडिकल स्टोअर मध्ये जातो, गोळ्या आणतोय, खातोय, बरं वाटतंय, नाही असं नाही, पण केमिकल किती बॉडी मध्ये चाललंय. पूर्वी लोक औषध न घेता 100 वर्ष आयुष्य जगायचे, आज आयुष्य किती वर आलंय, 60 वर आलेलं आहे. 80 म्हणजे शेवट, 80 च्या पुढे जगणं नको झाले लोकांना. 60 म्हणजे स्वतःला लोक म्हातारे समजायला लागलेले. तर विनंती आहे की 60 मध्ये म्हातारे समजू नका, अजून 40 वर्ष आपल्याला पुढे जगायचं आहे, आणि 40 वर्षही ते निरोगी जगायचं आहे. पुढचे 60 वर्षानंतर जे त्याच्या अगोदरही आजारी पडू नका, नंतरही पडू नये, पण फक्त काळजी घ्या. आपल्याला कसं आहे, पत्ते पाणी पाळायची सवय आहे. पत्ते पाणी म्हणजे काय आहे नेमकं माहिती आहे का? काही नाही, आपण खाण्यापिण्यात पत्ते पाणी पाळतो, शरीर कमजोर करून टाकतो. जनावर कधी बघा पत्ते पाणी पाळतात का? ते ऐका, जसं जसं वय होईल तसं बाबा फक्त भाकरीच खायची करतात का? एकच वेळ जेवायचं करतात का? पण ते शेवटपर्यंत आजारी पडत नाही. आम्ही शंका घेतो, स्वतःचं शरीर कमजोर करत नेतो, मग आजाराला बळी पडतो. खर तर पत्ते पाणी म्हणजे वेगळा अर्थ आहे त्याचा. तुम्ही लवकर उठायला पाहिजे, हे पत्ते आहे. ते 8 वाजलं तर उठत नाही, खाण्यात पंधरा आणून काय फायदा आहे त्याचा? सकाळी लवकर उठायला पाहिजे, रात्री लवकर झोपायला पाहिजे. 12-1 वाजलं तरी मोबाईल वरती असते, गेम खेळत बसते, काही नसलं तर नेट संपलं की गेम खेळत बसते 12 वाजेपर्यंत. तर असं नको, लवकर जेवायचं आहे, लवकर झोपायचं आहे, आणि लवकर उठायचं, बघा ऑटोमॅटिक तुमचं आरोग्य चांगलं राहत नाही. तर ठीक आहे, चला, डोकं दुखत असेल तर बघा आपण काय करतो की केमिकल जितकं शरीरात कमी जाईल तितकं बघा, कारण पुढे जर आपल्याला जर आयुष्य वाढवायचं असेल तर आत्तापासूनच काळजी घ्यायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं केमिकल नको. एका मिनिटाच्या डोकं थांबू शकतं, एक मिनिट पण लागणार नाही. डोकं दुखायला लागलं की लसूण पाकळी चुरडायची, नींद लावायची दोन्ही बाजूला, डोकं दुखायचं बंद. अगदीच समजा जर जास्त काय असेल, ताप आला असेल, म्हणजे आपल्याला ताप घालवायचा असेल तर काय करतो, डोकं दुखल्यानंतर ताप पण येतो, टेम्परेचर येतो, डोकं गरम लागतं ना, तर त्यावेळेस काय करायचंय, तुळशीची पानं चुरडायची, 2-2 थेंब नाकात रस घालायचा, झोपून टाकायचं, 10 मिनिटात शांत सगळं. सोपाय की नाही, मिळते की नाही तुळशीचं पान कुठे, लसूण पाकळी मिळते की नाही का? मिळत बोलणं मला काही कळत नाही, मिळते की नाही जरा सांगा, सपोर्ट करा मला आपण, म्हणजे बरं वाटतंय ना सांगायला. तर असे साधे साधे इलाज आहेत, आपल्याला घरच्या घरी मिळू शकतात ते. आता जरी समजा काय आपल्याला खोकला वगैरे येत असेल तर एक लवंग फक्त दाढी धरून ठेवायची, बस 10 मिनिटांमध्ये खोकला काय. अजून जर बघायचं असेल तर चिमटभर मीठ दाढी जिभेवरती ठेवायचं आणि ते थोडं 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 असं संपून टाकायचं, खोकला काय करून बघा. कप असेल छातीमध्ये, कांद्याचा रस प्यायचा आणि गरम पाणी प्यायचं, कप काय किती सोपं आहे. केस गळतीचा प्रॉब्लेम सुरू आहे, केस गळती होते, साधे साधे इलाज सांगेल. कापूर मिळतोय की नाही आपल्याकडे, कापूर घ्यायचं, तुळशीची पानं घ्यायची, कापूर तुळशीची पानं घ्यायची आणि कडुलिंबाची पानं घ्यायची, एकत्र करून उकळवायचं. वाटल्यास त्याच्यात एखादा आवळा जरी टाकला तरी चालेल. हे मिक्स करायचं सगळं, एकत्र उकळवायचं, गाळून घ्यायचं आणि त्यांना केस धुवायचे. केसातला कोंडा काय, केस गळती काय, सगळं ओके एकदम. आणि डोकं ज्यांचं जास्त दुखतंय, माथा उठतोय, त्यांनी हे करून बघायचंय, लगेच ओके. आता जर अजून जर खोकला असेल, कोण खोकतंय तर बघा, त्यांना सांगतो लगेच तुळशीचं पान आणि कापूर खायचा, लगेच काय खोकला. कितीतरी साधे साधे इलाज करू शकतोय की नाही आपण, चुकीसारखी करणार आहे, पण हे करत चला. काय वाटलं तर मला फोन करा, फोनवरती सुद्धा इलाज सांगितले जातात, फोन नंबर पण मी तुम्हाला देणार आहे. पण साध्या साध्या गोष्टी असतात जेणेकरून ज्याच्यातून आपण सगळे आजार घालवू शकतो. सर्दी खोकला ताप आपल्याला आयुष्यातून जर घालवायचं असेल तर साधं आंघोळ करत असताना, म्हणजे रोज सकाळी आपण आंघोळ तर करतोच, करतो की नाही? कोण मला वाटलं मी एकदाच करतो की नाही, होय म्हणत मगाशी सांगितलं होय म्हणा. बघा, तर आंघोळ जर करताना सगळेजण, तर आंघोळ करत असताना आंघोळीला जे पाणी येतोय त्या आंघोळीचं पाणी तोंडामध्ये धरायचं असेल. मारुतीसारखं तोंड व्हायला पाहिजे, आणि तोंड जितकं फुगेल तेवढं चांगलं आहे, जितकं घेता येईल तेवढं घ्यायचं आहे आणि आंघोळ करायला सुरुवात करायची. आंघोळ संपलं की पाणी तुंपून टाकायचं. काही डोकं दुखतंय का तुमचं? डोक्याला हात लावलाय? दुखत असेल तर सांगायचं, लगेच 1 मिनिटात मी ठीक करतोय, म्हणजे तेही सांगेल. तर बघा की आंघोळीच्या वेळेस आंघोळीला जे पाणी घेतोय ते तोंडामध्ये धरायचं एकदम असं, अगदी मारुतीसारखं तोंड व्हायला पाहिजे असं. बरेच लोक बाथरूम मध्ये सुद्धा असं करतात, काय लाजायचंय, कारण तिथेही दडत नाही. तर तोंडामध्ये पाणी करून आंघोळ करायचं. सर्दी खोकला ताप आयुष्यातून काय, परत आयुष्यात कधी होणार नाही. समजा आता तुम्ही प्रवासात आहे, लसूण कुठं शोधणार डोकं दुखायला लागल्यानंतर? बरोबर आहे ना? तुळशीची पानं कुठं शोधणार?
जर काय वाटलं तर अंगठा आपला इथं ठेवायचा आणि इथून पाठीमागा न्यायचा आणि कानाच्या बाजूला खड्डा लागतो बघा बघा तुम्ही जर असं ट्राय करा इथून घेऊन जायचं असेल आणि पाठीमागा असा खड्डा लागतो बघा आता जरी बघायचं असेल तर बघा इथं खड्डा लागतोय का थोडासा तिथं न्यायचं आणि तिथून हात असा करायचा खाली न्यायचा बघा किती बरं वाटतं मारेवर हात ओढायचा जोरात दाबून ओढा जरा प्लीज ओढून बघा सगळेजण तिथं न्यायचं आणि मारेवर हात ठेवा आणि मारेवर खरं बघा कंटाळा जातो की नाही खड्डा नाही कोल्हापूर लय भारी नाही करून बघा अहो नसेल तर ते आपण बरं होते ना जर नाही झालं तर तुम्हाला एक चॅलेंज आहे माझं माझ्याकडे गाडी आहे भरपूर फोन करायचं गाडी पाठवतो बसायचं नाही आहे ऍज अ चॅलेंज करून बघा फक्त कुठेही असाल तुम्ही अंगठा तर सोबत घेऊन फिरता की नाही आणि दोघेही घेऊन फिरतात आणि प्रत्येकाला मान हा हवाच असतो त्यामुळे मान काय आपण सोडत नाही तर हे असतं घेऊन जाला तुम्ही नेहमी जर काय झालं असं भरपूर काही गोष्टी आहेत अचानक समजा पोटात दुखा लागलं काय करणार आहे तुम्ही गुळाचा खडा खायचा बस पोटात दुखायचं थांबतंय खाऊन बघा करून बघा आता एक एक जण म्हणा मला शुगर आहे साहेब शुगरवाल्यांना विनंती आहे जेवल्यानंतर थोडासा गुळ खायचा बस शुगर काय पडते हा पण तो सेंद्रिय पाहिजे ही तितकंच करायचं उसापासून ते सगळ्यापर्यंत सेंद्रिय पाहिजे सेंद्रिय जितकं घेता येईल तेवढं घ्या पुढचे लाख दोन लाख चार लाख काय जे सात लाख घालायला लागतात ना एकेकाचं बघायला पाहिजे दिवसाला एक एक लाख रुपये खर्च येते दवाखान्याला एकेकाचा तर तो सगळा खर्च वाचवायचा असेल किंवा आपल्याला शुगर होऊ नये जर असं वाटत असेल तर जेवल्यानंतर एक गुळाचा खडा खायचा पूर्वी बघा इंग्रज लोक जेवल्यानंतर स्वीट डिश खायचे की नाही आमच्या इथे स्वीट डिश म्हणून आईस्क्रीम खातात म्हणजे उदरभरा बनवले जाण्याची यज्ञ करणं हा यज्ञ आपण आपल्या बॉडीला एनर्जी शरीराला एनर्जी मिळण्यासाठी ऊर्जा मिळण्यासाठी आपण जेवतो ना आणि जी ऊर्जा यज्ञ पेटवतो त्याच्यावर आईस्क्रीम होतो रात्रीचं बरेच लोक दूध पिऊन झोपतात अजिबात दूध पिऊन झोपायचं नाही फार त्रास होतो लहान मुलांना सुद्धा द्यायचं नाही जरी द्यायचं असं तर सुंड पावडर घालून द्यायचं म्हणजे बाधत नाहीतर कसं होत नाही बघा आपल्याला दही लावतो कधी लावतो तो दही सकाळी कोण लावतोय का संध्याकाळी लावतात लावतात की नाही समजा विरजण नाही काय करता तुम्ही मीठ टाकताय की नाही आपण जेवतो त्यात मीठ असतंय की नाही दूध पिला मीठ आणि दही मिक्स झालं पुढे पुढे जाऊन वाताचा त्रास येतो फार आमवात होऊ शकतो त्या माणसाला म्हणजे हे आपल्याला समजायला पाहिजे लक्षात घ्या आणि समजून घ्या आणि सत्य बघायला शिकावं का सगळ्यांना विनंती आहे खरोखर कळकळीची विनंती आहे तुम्ही खरं काय ते बघायला शिका माझ्या बरोबर एक भाऊ आले होते डिवाइस ते त्यांना तर सांगितलं अचानक व्यायाम करणारा माणूस 65 वर्षाचा त्यांना सांगितलं अचानक तुम्हाला बीपी भाऊ 160 बीपी आहे आणि बीपीची गोळी घ्या हे म्हणजे चल घेत नाही दोन वर्ष झालं घेतली नाही काय नाही कुठं मी आलाय तो त्याला सांगितलं बघा म्हणाले नाही घेतलं तर 6 महिने जर तुम्हाला म्हणाले पॅरालिसिस होणार तुम्ही असं उगीच काहीतरी स्वतःच्या शरीराशी हे करू नका खेळ करू नका उद्या पॅरालिसिस झाल्यानंतर तुम्हाला असं होईल तसं होईल काही नाही फक्त साप सुरून ठेवला पायात 2 वर्षात अजून पॅरालिसिस झाले नाही त्या माणसाला अजून खेळतोय म्हणजे कसं आहे भीती दाखवतात बंदूक नाही तर हे डाकूच आहे मोठा मोठा खरंच आहे हो का म्हणतो मी भीती दाखवायची बघा ना थोडीशी सेवा करून बघा अहो पैसा मिळवून तुम्ही काय सोबत घेऊन जाणार नाही त्या लोकांना खरोखर विनंती आहे जे वाईट काम करतात ना त्यांना माझी कळकळीची विनंती आहे त्यांनी एकदा सेवा करून बघावं काय आनंद मिळतोय ना परमार्थ मिळतोय ना ते तुम्ही पैशात नाही मोजू शकत आज मी तर न पैसे घेता व्याख्यान द्यायला येतो सगळीकडे तिथंच असं नाही सगळ्या महाराष्ट्रभर मी फिरतो एकही पैसा कुणाकडून घेत नाही कुणाकडूनही एकही पैसा घेत नाही खरंच कार्यावर बघण्यासारखं काय एक माणूस दुसऱ्या माणसाची सेवा करतोय प्राणी पक्षी करतात आणि तुम्ही आम्ही केलं म्हणून काय वेगळं जाते असं काय नाही म्हणून म्हटलं सेवा वगैरे नाही मी माझं काम करतोय मला मी लहानपणी घर सोडलं मला माझ्या आई वडिलांची सेवा करता आली नाही आता 15 दिवस झाले माझे वडील गेले पण तरी सुद्धा मला त्यांचं काय वाईट वाटलं नाही कारण एवढ्या लोकांची सेवा करायला मिळते आई वडिलांची सेवा कशाला करायला पाहिजे बरोबर आहे ना हे सगळे माझे आई वडीलच आहेत ही जनता ही काय आहे माझ्यासाठी खरोखर सगळे माझे आई वडील आहेत आणि त्यांची सेवा करायला मला जे भाग्य मिळतं ना खरोखर हे नशीब कोणालाच आहे ज्याचं नशीब चांगलं आहे ना त्यालाच हे मिळते मला सेवा करण्याचं पुण्य नाहीतर काय आज मला सांग गाडगे बाबांनी काय बघितलं लोकांचं गाडगे महाराज काय करत होते लोकांना नदीवरचे अंबल वगैरे घालायचे काय काय करायचे हातपाय शेकून द्यायचे काय मिळवत होते
एक समाधान मिळतंय. पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पैसा माणसाला खरोखर आज वेडा बनवून टाकतो. किती कमवायचं, किती मिळवायचं, म्हणजे पोटात बसेल तर घ्यावं, पण पोटाच्या वरतीही बांधून घेणं म्हणजे चुकीचं आहे. खरोखर ते त्यांच्या मुलाबाळांचा पण विचार करतात. अहो मुलाबाळांना जरी तुम्ही केलं मग ती मुलाबाळ काय करणार, मग आणि तसंच करते. गाडीवरून जाते फास्ट मध्ये प्रियसीला घेऊन, आणि मग कुठेतरी ऍक्सिडेंट होतो, कुठं मंदीमंद मुलं जन्माला येतात, कुठं काय होतात. मग त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे जगाची सेवा करा, तुमची मुलं चांगली राहतील. बरोबर बघा, बायको पोरं सुद्धा आपल्याला अभिमानानं म्हटली पाहिजे, माझा नवरा प्रामाणिक आहे, माझे बाबा प्रामाणिक आहे. बरोबर आहे ना, म्हणून म्हणून फक्त सेवा करायला पाहिजे त्या लोकांनी बोटावर पोहोचणाऱ्या, कारण त्यांच्यामुळे चांगल्या सगळे खूप डॉक्टर चांगले आहेत. त्या चांगल्या डॉक्टरांच्या वरती आज ना लोकांचा विश्वास उडायला लागला. त्यांनी समजून घ्या ना, तुम्ही पण डॉक्टर आहेत, तेच पण डॉक्टर आहेत, त्यांच्यावरचा विश्वास तुमच्यामुळे उडायला लागलाय. एक माणूस समाजात वाईट कृती करतोय, त्याचा सगळ्या समाजाला पश्चाताप करावा लागतोय, त्याच्यासारखा दुसऱ्याला गुन्हा कुठला नाही. बरोबर, बरेच लोक वाईट मार्गाने जातात, तर त्यांना खरोखर विनंती, एकदा चांगलं काम करून बघा. एका माणसाच्या चेहऱ्यावरती हसू आणा, तुम्हाला परमेश्वर आयुष्यभर हसत ठेवणार. तुम्हालाही सांगेल सगळ्याला, तुम्ही हसू आणण्याचा प्रयत्न करा. बरेच लोक असतात बघा, हसत नाहीत का हसवत पण नाही, किती जरी जोक म्हणत झाला तरी एवढंच जीएसटी 15% असं आहे त्याच्यावर मोठ्याला असतात. त्याला 25% जीएसटी झाला का त्याच्यावरती, म्हणजे मोदी साहेबांनी अजून तर असलं काही काढले नाही हसल्यानंतर जीएसटी. म्हणून हसत चला, सुंदर दिसण्यासाठी मेकअप करण्यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य. आता मग सांगितलं तुमचा हसरा चेहरा बघितला, अहो जो हसत मुखी तो सदा सुखी सांगितले ना. आणि जो रडक्यात बोलला जातो त्याला आयुष्यात आनंदाचा अर्थ कधी कळला नाही. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात, परमेश्वराकडे सुद्धा मागताना ना चांगलं काहीतरी मागा. लोक काय करतात बघा, देवा परमेश्वरा शेजाऱ्यानं मारुती कार घेतली, मला इनोव्हा मिळवली, त्यांना इनोव्हा घेतली, तेव्हा परमेश्वरा त्याच्या ईर्ष्येवर मला मर्सिडीज दे. देवा परमेश्वरा माझ्या बायको पोरांना सुखी ठेव, मग तुला बघू बरं लाखवा मारल्यावरती सांभाळतात का. बरोबर आहे ना, 2 महिने तिसऱ्या महिन्यात काय पाहिजे हेच असतंय, आजारी पडलात की काय नाही. देवा परमेश्वरा असं कर, माझ्या पोराला चांगलं कर, माझ्या बायकोला चांगलं ठेव, देवा परमेश्वरा माझा नवरा परत व्यवस्थित येऊ दे, असं करू दे, त्याला बढती मिळू दे, देवाकडे हे मागताय. आरोग्य मागा, खर तर एक असंच होत, देवाकडे गेलं काय झालं, कर्ज बाजारी रोज उठून त्याच्या दारात मागाय, म्हणजे ते कर्ज घेणार घेणार रोज त्याला शिबी गा अमुक तमुक वैतागलो होतो.